तो मित्रांनो, आपण मैदानाच्या भरपूर लांब आलेलो आहे आणि आपण ज्या बैलाची वाट बघत होतो तो आम्हाला इथं भेटलेला फायनली। बघू शकता महाराष्ट्राचा किंग मत्तूर रणवीर राहुलभाई पाटील यांचा आडवी मत्तूर। बघू शकता कसा आहे फिटनेस, बघा भाई बघू शकता कसा फुल जोश मध्ये असतो। हॅलो गाइस, स्वागत आहे तुमचं नवीन वाले या यूट्यूब चॅनल वरती। तर आज मी चाललोय बैलगाडा शर्यतीना कासगावला। तर आज मोठा अड्डा आहे तिथं, तर पहिल्यांदा तिथं अड्डा भरलेला आहे। तर आता आम्ही चाललोय, माझे मित्र येतात पाठीमागून, आम्ही आता डायरेक्ट अड्ड्यात गेलो तुम्हाला भेटू। तर मित्रांनो, आता मी अड्ड्यात पोहोचलेलो आहे फायनली आताच। तर अड्डा तर भरपूर भरलेला आहे, तर भरपूर गर्दी आहे इथं माझ्या बाजूलाच आहे। बघू शकतो मी, बघू शकतो किती गर्दी आहे इथं, स्टेज आहे, बघू शकतो भरपूर अड्डा भरलेला आहे। बघा पोरं सगळे बाजून अड्डा भरलेला आहे मित्रांनो, तर बघू शकता। आता आम्ही डायरेक्ट जाऊ बैल दाखवायला, तुम्ही माझ्यासोबत जॉईन रहा। तर मित्रांनो, आपण मैदानाच्या भरपूर लांब आलेलो आहे आणि आपण ज्या बैलाची वाट बघत होतो तो आम्हाला इथं भेटलेला आहे फायनली। बघू शकता महाराष्ट्राचा किंग मत्तूर रणवीर राहुलभाई पाटील यांचा आडवी मत्तूर। बघू शकता कसा आहे फिटनेस, बघा भाई बघू शकता कसा फुल जोश मध्ये असतो। मित्रांनो, बघू शकता दावडी गावचे बैल आहेत, ते दोन्ही दोन्ही घरचा साज आहे त्यांचा, तुपान आणि लक्ष आहे। बघू शकता इथं खूप सुंदर बैल आहेत ते, म्हणजे तर प्रत्येक अड्ड्यात मला दिसतच असतात, ते विन पण भरपूर होतात। तर चला आता डायरेक्ट ते आपल्याला विन झाले आपण बघू त्यांना डायरेक्ट। उत्तम वसंत गवळी राहणार बदलापूर दहिवली। तसं तुमच्या बैलाबद्दल खूप ऐकून आहे, दोन शब्द बैलाबद्दल सांगा। सप्त हिंद केसरी अतिशय मोठा किताब जिंकलेला आहे बैलांनी, आणि बैलाबद्दल दोन शब्द सांगा। महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी म्हणून लक्ष ओळखला जायचा होता बदलापूरचा, आणि बदलापूरचा नाव कानाकोपऱ्यात म्हणजे यूट्यूब किंवा इंस्टा याच्यावरती म्हणजे पहिले लाईव्ह नव्हतं। बरोबर, पहिले म्हणजे लाईव्ह कोणाला बघायला भेटत नव्हता किंवा इंटरनेट नव्हता, त्या काळामध्ये लक्षाचं नाव होता आपल्या महाराष्ट्रभर। आता मी सांगतो महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात म्हणजे ज्या गावात शर्यती नसेल होत सिटी भागात, पण शर्यती कशा असतात त्या माहिती झाल्यात यूट्यूब किंवा इंस्टा तुमच्या इंटरनेटमुळं, आणि भारतनी बदलापूरचं नाव तितकाच लक्षापेक्षा जास्ती कानाकोपऱ्यात नेलंय। का लक्षाने जेवढा आपली बदलापूरची ओळख करून देली, हा हिंद केसरी मोठा लक्ष बदलापूरचा, तसा हिंद केसरी आमचा भारत बदलापूरचा, म्हणजे लक्षानंतर त्यांनी भारतनी बदलापूरचं नाव लौकिक ठेवलेलं आहे। नक्कीच दादा, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये आपल्या भारतचं नाव लौकिक झालंय। दादा, तुम्हाला एक खास प्रश्न असेल, तर अगोदरच्या ज्या बिंजोरच्या शर्ती व्हायच्या आणि आत्ताच्या ज्या बिंजोरच्या शर्ती होत आहेत याच्याबद्दल थोडस डिफरन्स जाणून घेणार, कारण का आम्ही जेव्हा शर्यतीना जायचो तेव्हा आम्ही खूप छोटे छोटे होते, तुमच्याकडनं जाणून घ्यायचं। चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही। माझ्या माहितीनुसार मी 91-92 मध्ये म्हणजे मी तेव्हा 6वीला होतो आणि मी माझ्या काकांबरोबर जात होतो, त्यावेळेस म्हणजे टॅम्पो मुश्किलशी आपल्याला भाड्याने भेटायची, नाही तर मग बैलगाडीला झुकून आपल्याला मैदानाला जायला लागायचं। पाय रस्ते असायचे, डांबरी नसायचे, एखादा मैदान ते मैदान पण असे सकाळी स्टार्ट व्हायचे तर दुपारला बंद व्हायचे, सकाळी 9 वाजता स्टार्ट झालं मैदान, दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत बंद व्हायचे। आमचं त्यावेळेस चांगली जोडी होती हरण्याराजा म्हणून फेमस, म्हणजे आमच्या भागात तरी त्या जोडीला खूप ओळखलं जायचं, कुठल्याही मैदानात गेलं तर ती बिंजोडला राहायची जोडी, लवकर त्याच्यावरती कुठल्या गाडीचं नाव नसं फिरवलं जायत, कुठला जर बिंजोडला असेल तर आम्ही नाव फिरून गाडी करायचो, आणि एका मैदानात 2-2 शर्यती व्हायच्या। पण त्यावेळेस शर्यती ह्या पैशांच्यावरती होत नव्हत्या, बरोबर, 2 बादल्या 2 हंडे 2 मेंढे अशी शर्यत व्हायची, पंचांचाच गोळाला असायचा, स्वतःचा गोळाला नसायचा, त्या गोळालाच माखून यायचा, गावात आला का गावकीची म्हणजे जी आपल्या पाठी जी लोक असायची त्यावेळेस असं प्रत्येक बैलाबरोबर प्रत्येक गट वेगवेगळा असा नसायचा, एक जोडी एक गाव असायचा, आणि ती मजा वेगळी होती। आताचा म्हणजे खूप वेगळा चालू आहे काल, आणि खरोखर म्हणजे ज्या त्या पहिल्याच्या शर्यतीनं जी मजा होती ती आता नाही आहे। पब्लिक शिस्तबद्ध राहायची, बॅरिगेटच्या बाहेरच राहायची, तेव्हा बॅरिगेट नसायची,
आपली साधी बोरीची काठी किंवा अशी काठी लावलेली जायची, रस्से तंगुसाची त्याला डांबर लावलेली जायची आणि निकालावरती पब्लिक थोडी लांब राहायची, रस्सीपासून लांब राहायची. म्हणजे पब्लिक जी आहे ती गावाची सहकार्य चांगली करायची. कमिटीने दिलेला पंचांनी दिलेला निर्णय पण मान्य असायचं. आता लाईव्ह वरती बघा पूर्ण, मग ते पंच निर्णय देतील तेव्हा. म्हणजे एकदा कमिटीने निर्णय दिला संपला विषय. मग ती बरोबरी असो किंवा एखाद्या गाडीचा बरोबरीत गुलाल झालेला असो तर गुलाल देऊ मोकळे व्हायचे. पण दादा एक प्रश्न म्हणजे आता सध्याच्या घडीला आपण जर बघायला गेलो तर महाराष्ट्रात ट्रेंडिंग मध्ये आणि सर्वात म्हणजे पॉप्युलर जो खेळ असेल तो आता बैलगाड्या शर्यतीचाच आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? महाराष्ट्राची परंपरा म्हणून कुस्ती आणि बैलगाडा शर्यत म्हणजे आपल्या मातीचे खेळ. हा, ही मातीचे खेळ आणि गोवंश वाचवण्यासाठी शर्यत ही व्हायलाच पाहिजे. बरोबर. मग आपल्याला आता सांगा तुम्ही, भारत तर सप्त इंद्रकेसरी भारत आहेच, त्याच्याबद्दल काय वाद नाही. भारतने तुम्हाला असा कुठला क्षण दिला की त्यावर त्या दिवशी तुम्ही खूप आनंद तुमचा साजरा केला असेल असा? भारतचा तर प्रत्येक मैदानात मी आनंद म्हणजे साजराच करतो, कारण ह्या बैलांनी माझी महाराष्ट्रभर ओळख करून दिली. मी त्याला माझ्या म्हणजे देवच मानतोय. बरोबर. मला आज तुम्ही पण ओळखता, ह्या भारत मुलंच ओळखता. म्हणजे महाराष्ट्रभर माझी जी ओळख करून दिले ते माझ्या भारत बैलांनीच करून दिले. लहान पोरगा पण जरी त्यांनी म्हणजे यूट्यूबवरती जरी माझा नाव किंवा बैलाचं नाव आणि एखाद्या कुठल्या कार्यक्रमात जर मी गेलो असेल तर ती मुलं बोलते हा भारत बैलाचा मालक आहे. म्हणजे ह्या भारत बैलाचा मालक पहिला नाव कोणाचं घेतलं? भारतचं. म्हणजे भारत मुलं माझी ओळख झालेली आहे. म्हणजे तो माझ्यासाठी खूप मोठा म्हणजे देव आहे माझ्यासाठी. तो त्यांनी जी माझी महाराष्ट्रभर ओळख करून दिलेली. दादा आता आपण येऊया आपल्या दुसऱ्या बैलाकडे. त्या आपल्या योगी नाव आहे का बैलाचं? हा, तो पण तुमचाच आहे. हो, तोही माझाच आहे. मित्रांनो हा योगी बैल आहे, तो पण दादांचाच बैल आहे. ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही योगी बद्दल? योगीचं असं आहे का म्हणजे शांत बैल आहे, एवढा मोठा बैल आहे आणि कधी कोणाला मारत नाही आणि कुठल्याही खांदी पब्लिकने टाका आत न टाका तोही चांगला पळणारा बैल आहे. विषयच नाही म्हणजे आज तर म्हणजे आमची घरचीच गाडी पळवायचा आमचा म्हणजे सगळ्यांचा विषय. योगी आणि भारत. योगी आणि भारत. मग अजून एक दादा प्रश्न, भारतचा आता आपलं वय काय असेल? भारतचं वय आता मला म्हणजे मी घेऊन झालेले 4 वर्ष आणि त्याच्या आधी 1 वर्ष तिथं, म्हणजे 5 वर्ष झालेले भारत. तर दादा तुम्ही आता जस्ट बोलला की गौ माता देखील वाचवली पाहिजे, तर त्याच्याबद्दल सांगा. जसं आपण बैलगाडा शर्यत हा महाराष्ट्र परंपराच आहे, तर आपलं कर्तव्य बनतो की जसं आपण नाद आपल्याला बैलगाडी शर्यतीचा आहे तर गौ मातेबद्दल पण आपल्याला तेवढंच प्रेम पाहिजे, गौ माता देखील वाचवली पाहिजे. नक्कीच नक्कीच, गौ माता ही वाचवली पाहिजे. गोवंश असेल तर ही आपली खिल्लार जात वाचेल, गोवंश नसेल तर खिल्लार जात नसेल, खिल्लार जात नसेल तर आपल्या शर्यती होणार नाही. नक्कीच. धन्यवाद दादा, खूप चांगलं वाटलं तुम्हाला तुमच्याशी बोलून. ऑल द बेस्ट तुम्हाला शर्यतीसाठी आणि ही गाडी नक्की जिंकणार अशी आम्ही सर्वांनी आशा करतो. गणपती अप्पा मंगल मूर्ती. पहिल्यापासून एक ध्येय की आम्हाला बदला आपल्या बदलापूरचा भारत आणि तुमची एक मुलाखत घ्यायची होती. आज तुम्ही ती आमच्या चॅनलवर चांगल्या रीत्या मांडलेली आहे, तर तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. बघू शकता तुमच्या स्क्रीनवर एक छोटा सोन्या 50-50 आताच आम्हाला इथे भेटलेलं आहे. इथे आता चाललेले आहेत मैदान दाखवायसाठी छोटा सोन्या. तर मित्रांनो बघू शकता आपल्या समोर रामा शेठ आणि इंदकेसरी बल्मा बघू शकता. आता तो इंदकेसरी झालेला आहे. बल्मा मथुरच्या गळ्यामध्ये पण पळालेला आहे, खूप सुंदर पळतो, हरणीसारखा पळतो तो. खूप सुंदर बैल आहे बल्मा, बघू शकता तुम्ही. मित्रांनो अड्ड्याचं फुल भरलेलं बघू शकता. आताच आम्ही बैल दाखवून आलेले, आता डायरेक्ट जाऊ शर्यती दाखवायला. तुम्हाला तुम्ही माझ्यासोबत जॉईंट राहा, शर्यती बघण्यासाठी जॉईंट राहा. आता बघू शकता आपल्या समोर आहे सोन्या 50-50 आणि त्याच्या गळ्यात आहे तलुगा मजकूरचा राजा, बघू शकता 0003 राजा. आज यांची शर्यत आता जमलेली वाटतं, आता आपण शर्यत झाल्यावर भेटू. त्यांना बघू शकता आपल्या समोर फक्त इंद्रकेसरी मोठा लक्ष बघू शकता. आणि 5 कोंडे जे मित्र होते त्यांना या ठिकाणी 2 मेगाबोल सोड झाले. विजय कुबेरे गोरेगाव त्यांना या ठिकाणी सोडवले 2 पाकाने 2 मेगाबोल सोड झाले. विजय आपल्याला नक्कीच राजेश मुकाराम शोधताय. राजेश मुकाराम आपल्याला शोधताय. राजेश मुकाराम शोधताय. भंडारी आपण संपर्क साधा मुकारामशी, थोडा सहकार्य करा. सिंगम होण्याकृषी
मित्रांनो, आता आम्ही सगळ्यांची मुलाखत घेऊन डायरेक्ट खालती आलेलो आहे. नाश्ता विष्टा केला आणि आता डायरेक्ट आलो खालच्या साईडला. तर आता तुम्ही माझ्यासोबत जॉईन राहा, तुम्हाला शर्यती बघायला भेटतील. कशा आहेत त्या माझ्यासोबत आहे सुरज दातीलकर आणि तुषार पाटील. त्याला तुम्हाला त्यांच्या जवळ घेऊन जातो. बघू शकता माझ्यासोबत आहे सुरजदा. हॅलो. आणि तुषार पाटील माझ्यासोबत आहेत. आता आम्ही डायरेक्ट आम्ही आता आलो या साईडला शर्यती बघायला. भावाचे चॅनल नक्की सपोर्ट करा. मित्रांनो बघू शकता आता आपल्या समोर आहे रुस्तमय इंदकेसरी रणवीर वाईल. मथुरच्या गळ्यामध्ये पडलेला मागच्या शर्यतीमध्ये तो विन झालेला आहे रणवीर. आणि मथुर होता ते विन झालेले होते मागच्या शर्यतीमध्ये. तर बघू शकता तुम्ही. आणि इथं मथुरच आलेलं आहे बाजूला बघू शकता. मथुर पण आहे इथं. मथुर सोमणे आणि राजा विन झालेले. जयदा पण आलेले. जयेश दादा पण आहे. आणि सोन्या आणि राजा विन झालेले बघू शकता. आपण मग हे विन झाले आपण भेटून. आता आपले विन झालेले बघू शकता. हे बघू शकता सोन्या बैलाचे पॅन बघू शकता. पब्लिक बघा बाजूला. मित्रांनो बघू शकता मथुर आणि रणवीर शर्यत आलेले बघू शकता. कशी राहून भाई आला बघ. मित्रांनो बघू शकता मथुर विन झालेले आणि राहुल भाई आलेले बघू शकता. पब्लिक बघा राहुल भाई फुल जल्लोष होणार. आता डायरेक्ट आपण तिकडे भेटू. मथुर आणि रणवीर विन झालेले तर बघू शकता किती पब्लिक आहे त्यांच्या इथे. बघू शकता भारत आणि योगी त्यांची आता शर्यत आहे. तुम्हाला शर्यत बघायला भेटेल. तुम्ही माझ्यासोबत जॉईन राहा. फॅन फॉलोअर बघू शकता भारतचा. बघू शकता किती आहे. डायरेक्ट तुम्हाला आता शर्यत बघायला भेटेल. माझ्यासोबत जॉईन राहा तुम्ही. मित्रांनो तो बघू शकता गब्बर वाल्याचे मालक आलेले आहेत बघू शकता. त्याच्या खाली चाललेले आहेत. तर मित्रांनो आता आपण थकलेलो आहे आणि आता आलेलो आहे आपण चायनीज बेल खायला. तर बघा आपला छोटा मित्र भेटलेला आहे. मित्र चायनीज बेल बनवतो. बघा मित्रांनो खूप भारी चायनीज बेल बनवले त्यांनी. डिश काढतोय बघा. अतिशय फेमस असा चायनीज बेलवाला आहे. भाऊ इकडे बघ ना नाव काय तुझा. किती दोन आहेत का एक आहे. एक कंटेनमेंट मोठा दोन. मित्रांनो बघू शकता ट्रिपल इंदकेसरी सरपंच.
साइड भी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू।